आज शाळेचा पहिला दिवस, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग जवळपास 1.5 वर्षापासून शाळा बंद होती आणि आज बाल चिमुकल्यांचा पहिला दिवस, मुलं आनंदाने शाळेमध्ये उपस्थित झालेत. आजपर्यंत मुलांचा ऑनलाईन शिक्षणावरच आमचा भार होता, पण ग्रामीण भागामध्ये सगळ्याच पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नव्हते. ज्या पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल उपलब्ध होते त्या पालकांना ते हाताळता येत नव्हते आणि ते जमत नव्हतं व्यवस्थित. त्यामुळे ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान फारच झालेलं आहे आणि आज बऱ्याच दिवसानंतर, जवळपास 1.5 वर्षानंतर चिमुकले मुलं आज शाळेत आले तर आम्हाला पण फार आनंद होतो आहे आणि मुलांच्या पण चेहऱ्यावर फार आनंद ओसंडून वाहत आहे. आणि आज प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची आमची भेट झाली शाळेमध्ये, हा तर खूपच आनंदाचा क्षण आहे. प्रत्यक्ष मुलांना आम्ही आज अध्यापनाचे धडे देत आहोत, आनंददायी शिक्षण. मुलांना कसं शाळेमध्ये आता 2 वर्षाचं जो गॅप पडलेलं आहे ते भरून काढायचं खूप मोठं आव्हान आमच्याकडे आहे. तरी आम्ही आमच्या कल्पक बुद्धीने मुलांना काय पाहिजे आणि मुलांना काय द्यायचं आहे ते आम्ही आमच्या उपक्रमातून, आमच्या शालेय शिक्षणातून त्यांना आम्ही देऊच. आणि मुलांचा गुणवत्ता जे आहे ते आम्ही एकदम तर वाढवू शकत नाही, पण हळूहळू शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना आम्ही आणायचा प्रयत्न करू आणि मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण देऊ ही आम्ही ग्वाही देतो. आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा सुसुंदरा येथे पहिली ते चौथीचे वर्ग आणि वरचे पण आमचे 5वी ते 7वीचे वर्ग आनंदाने चालू आहेत आणि मुलांचं अध्यापन आम्ही चांगल्या पद्धतीने करत आहोत.